नमस्कार, इजी रेसिपी विथ चारू मध्ये आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे। इथे आपण सिंपल महाराष्ट्रीयन कढी बनवणार आहोत, पण त्याच्या सोबत आपण जे पकोडे बनवत आहोत त्यात मी एक छोटासा व्हेरिएशन केला आहे। आपण कॅबेज पकोडे बनवणार आहोत, त्यामुळे आपली डिश अजूनच चवदार होणार आहे। चला तर रेसिपी बघूया। कढीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, 2 मोठे चमचे बेसन पीठ, 7-8 कढीपत्त्याची पानं, जिरे, मोहरी। इथे मी 6-7 लसूण पाकळ्या, छोट्या आल्याचा तुकडा आणि मिरची घेतली आहे। याला मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। 1 चमचा मेथी दाणे। कॅबेज पकोड्यांसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटीभर कोबी, तेवढंच बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचाभर लाल तिखट, थोडंसं हिंग, ओवा आणि बेकिंग सोडा। आधी आपण पकोडे बनवून घेऊयात। इथे मिक्सिंग बाउलमध्ये कोबी घेऊयात, त्यात बेसन पीठ घालणार आहोत, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, ओवा, हिंग, बेकिंग सोडा। याला आधी आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। मग यात आपण थोडं थोडं पाणी ऍड करणार आहोत। मिश्रण आपलं फार पातळ नाही झालं पाहिजे, त्यामुळे बेतानेच पाणी घालणार आहोत। पीठ जर पातळ झालं तर आपले पकोडे तेलकट होऊ शकतात। साधारण ही कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत आपण। 1 चमचाभर लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। इथे गॅसवर मी तेल तापायला ठेवलं आहे, त्यात आपण आपले पकोडे तळून घेऊयात। पकोडे छोटे छोटेच करायचे आहेत, कारण ते कढीत घातल्यावर आकाराने मोठे होतील। पकोडे तळत असताना गॅस मध्यम आचेवर ठेवणार आहोत। साधारण 1-5 मिनिटात ते एका बाजूने तळून झाले आहेत, पलटून घेऊयात। पकोड्यांना छान सोनेरी रंग आला आहे, काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपले पकोडे किती क्रिस्पी आणि जाळीदार झाले आहेत। कढीत घातल्यानंतर त्यामध्ये कढी खूप छान सोकली जाईल आणि ते चवीला अतिशय उत्तम लागतील। कढी बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप दही घेऊयात, त्यात 2 मोठे चमचे बेसन घालूयात। आता आपण याला छान फेटून घेणार आहोत। फेटताना या गोष्टीची काळजी घ्या की यात एकही गुठळी नाही राहिली पाहिजे। हे तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता। बेसन आणि दही व्यवस्थित एकजीव झाले आहेत। यात आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट घालूयात। मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात। यात आता फक्त 1 कप पाणी घालूयात। बाकी पाणी आपण फोडणीच्या वेळी घालणार आहोत। हळद फोडणीत न घालता आपण इथे मिश्रणातच घालणार आहोत, त्याने कढीला रंग चांगला येईल। फोडणीसाठी कढईत 2 चमचे तेल घातले आहे, त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, मेथी दाणे। हे फक्त 1/2 मिनिट परतू द्यायचं आहे। यात आपण फेटलेले दही घालूयात। इथे लक्षात घ्या, कढीला उकळे फुटेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे, ज्याने आपली कढी फाटणार नाही। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवली आहे। कढीत थोडे थोडे पण एक साधारण ग्लासभर पाणी मी ऍड करणार आहे। कढी आपण थोडी पातळच ठेवणार आहोत, कारण त्यात पकोडे घातल्यानंतर आणि ती थंड झाल्यानंतर घट्ट होते। कढीला उकळी फुटल्यानंतर एक साधारण 3-4 मिनिटासाठी आपण तिला उकळू देणार आहोत।
कढीत पकोडे घालूयात. पकोडे घातल्यानंतर मात्र गॅस लगेचच बंद करायचा आहे, नाहीतर पकोडे अति मऊ होऊन तुटतील. गरमागरम कढी पकोडे तयार आहेत, सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समधून कळवा.